करेक्ट असेल एक्झिक्युटिव्ह, तिसरी लाईन घेतो, जर ती करेक्ट नसेल तर काय करतो, इट्स ट्रेस एरर अँड प्रोग्राम टर्मिनेट ऍट दॅट पॉइंट. समजते? खालच्या लाईन जरी करेक्ट असल्या तरी काही चेक होत नाही. समजते? सो दीज आर बेसिक डिफरन्सेस बिटवीन कंपायलर अँड इंटरप्रिटर. क्लिअर? ओके. सो नेक्स्ट वन, व्हॉट इज ASCII? Okay. Always we use word ASCII. What is ASCII? American Standard Code of Information. What is ASCII? Last question. Huh? What is ASCII? Don't discuss. Just listen. American Standard Code for Information is Information Interchange. Okay. It is a long form of ASCII. But what is ASCII? Why it is required? Why it is required? What is ASCII? Okay, it is American Standard Code for Information Interchange. So it is one of the code which is used for information interchange. Which information is interchanged using these codes? Characters. Okay. So why it is needed? Characters does not understand by machines. Okay, so what is the solution of ASCII? Okay, any other reasoning? ठीक आहे, म्हणून समजा आपण बेसिक लेवलला जर असं विचार करायला लागलो की कळत. ओके, बस मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो. हा कीबोर्ड आहे, स्मॉल ए किंवा कॅपिटल ए आहे, मी जर कॅपिटल ए प्रेस केला, हा कीबोर्ड कशा जोडले असतात, आता आपण ऍक्च्युली बघणार आहोत स्ट्रीम्स, प्रवाह. ऍक्च्युली सगळं काही जे मूव्ह होतं ना ते कशातून होतं, प्रवाहातून मूव्ह होतं. इथं पण तोच कन्सेप्ट येणार आहे सीपीपी मध्ये, स्ट्रीम्स. ओके, आयओ स्ट्रीम, इनपुट आउटपुट स्ट्रीम्स. स्ट्रीम्स म्हणजे प्रवाह. कुठली गोष्ट प्रवाह जेव्हा चालू असतात त्याच्यावर टाकली की ती प्रवाह जिथं जातो तिथपर्यंत ती वस्तू वाहत जाते, या कन्सेप्टवर म्हणजे अवलंबून आहे सगळं. ओके, इनपुट स्ट्रीम, स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम म्हणतो, ही कशाला कनेक्टेड असते, तुमच्या सीपीयू म्हणू आपण, सीपीयू पर्यंत कनेक्टेड असतो तुमचं मॉनिटर. ओके, याला स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम म्हणतात. आणि स्टँडर्ड इनपुट डिवाइस कुठला असतो, बाय डिफॉल्ट कीबोर्ड. तुम्हाला सीपीसी मधल्या सगळ्या माहित असेल, सीपीपी मधल्या आपण बघू, सी मधल्या कुठल्या आहेत ते स्टँडर्ड इनपुट आउटपुट स्ट्रीम्स इन सी लँग्वेज. इट इज ऑल्सो कॉल्ड स्टँडर्ड इनपुट आउटपुट बफर्स. हा, printf and scanf, these are standard input output functions. Functions are there, these are built in input output functions. Standard, you know, std in, std out, std in. सगळे जे बेसिक कन्सेप्ट आहेत रिलेटेड टू प्रोग्रामिंग तुमच्या ओन वर्ड्स मध्ये तुम्हाला माहित असले पाहिजे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट, व्हाय इट इज रिक्वायर्ड. काय स्ट्रीम आउट हियर, स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम, स्टँडर्ड, स्टँडर्ड इनपुट, कुठलं एसटीडी इन, स्टँडर्ड आउटपुट, दीज आर ऍक्च्युअली बफर नेम्स. स्टँडर्ड इनपुट रिलेटेड टू स्टँडर्ड डिव्हायसेस. ओके, कनेक्टेड टू सीपीयू, सीपीयू स्टँडर्ड डिव्हाइस कुठला असतो, कनेक्टेड कीबोर्ड. आउटपुट डिव्हाइस कुठला असतो, स्टँडर्ड मॉनिटर, नॉट अ स्कॅनर, प्रिंटर, हे पण आउटपुट डिव्हायसेस आहेत.
बट स्टँडर्ड कुठला असतो मॉनिटर ओके ह्याच्या लाईन जोडलेल्या असतात ना ऍक्च्युअली आता ह्या स्ट्रीम्सला आपण नाव द्यायचे आणि आता आपण जे सी मध्ये कन्सिडर करत होतो इथे एक बफर असतं ईच अँड एव्हरी डिव्हाइस ओके हॅविंग सम बफर्ड एरिया स्मॉल बफर्ड एरिया दॅट बफर्ड एरिया इज कॉल्ड ॲज एसटीडी इन एसटीडी आउट आणि एसटीडी ऍक्च्युअली यू यूज वन फंक्शन प्लस एफ प्लस प्लस ऑल ओके व्हाट यू प्रोव्हाइड फॉर प्लस फंक्शन दिस इज अ बिल्डिंग फंक्शन व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू फ्लश फ्लश मीन इरेज विच बफर स्टँडर्ड बफर यू वॉन्ट टू इरेज यू कॅन राईट कॉल हाऊ वी कॅन कॉल फ्लश एफ फ्लश अँड गिव्ह द नेम ऑफ द बफर विच यू वॉन्ट टू क्लिअर So if you want to clear the buffer of keyboard, that is standard input device, then you can use STD in, pass the argument, STD in. If you want to clear the buffer of monitor, output buffer, standard buffer, then you can write STD out. And if you want to clear error buffer, actually that error buffer is also connected with your output device because errors are displayed on output device for understand the program programmer understands the what is the error so it is also connected with the standard output device so if you want to flush errors then also you can use std ir and if you want to erase all the respective standard buffers clear the data in that respective standard buffers input output or error then you can use the function flush all okay clear okay so what is asked you why it is required just imagine if you write a press a what happens that a character a is first moved to the standard input buffer okay that is std in to the standard input buffer from buffer it is moved this is a stream right through this stream it is moved to actually ram random access memory where we reserve the area by using data type and storage types आपण काय करतो प्रायर टू काय करतो रिझर्व करतो मेमरी की कुठं मला तो डेटा सेव्ह करायचा आहे रॅम वर ओके आता हे रॅम वर आलं व्हॉट इज रॅम आता रॅम वर आलं रॅम वरती कसं ए स्टोर होईल रे असं स्टोर होईल ग्राफिकली मग कसा स्टोर होईल आस्की कोड मध्ये म्हणजे कसा सेव्ह होईल रॅम कसा लक्षात घ्या रॅम काय असणार आहे मेड अप ऑफ फ्लिप फ्लॉप्स ओनली वी कॅन स्टोअर डेटा इन द रॅम इन द फॉर्मॅट ऑफ बायनरी 0101 फॉर्मॅट क्लियर मग ए कसा स्टोअर करायचा ग्राफिकल ग्राफिकल ए स्टोअर करता येणार नाही हा त्यांना पहिला प्रॉब्लेम आला की ए स्टोअर कसा करायचा रॅम मध्ये मग त्याच्यावर थिंकिंग सुरू झालं काहीतरी केलं पाहिजे 10 स्टोअर होतो का येस वी कॅन स्टोअर 10 वाय बिकॉज इट इज अ न्यूमरिकल डेटा वी कॅन फाइंड इट्स बायनरी इक्विवेलेंट अँड वी कॅन स्टोअर दॅट बायनरी इक्विवेलेंट इन टू द रॅम ओके 1010 मीन्स वॉट 10 वी कॅन कॅल्क्युलेट एनी नंबर्स म्हणजे डेसिमल नंबर्स वी कॅन कन्वर्ट इट इन टू बायनरी वन अँड वी कॅन स्टोअर इन द रॅम But how we can store capital A, small a? Some provision must be required. So, what is the concept? ASCII. म्हणून तो कन्सेप्ट आला ASCII. मग काय केले आधी विचार केला की आपण कुठली लँग्वेज वापरतोय सी सी लँग्वेजचा कॅरेक्टर सेट किती आहे आता तुम्हाला हे ऑटोमॅटो मध्ये पण आहे बघा सगळे बेसिक्स कॅरेक्टर सेट स्ट्रिंग आलं लक्षात कॉम्बिनेशन त्याचे कसे असतात हा किती कॅरेक्टर्स आहेत एकूण सी लँग्वेज मध्ये 256 कॅरेक्टर्स आहेत
प्रत्येक लैंग्वेज मध्ये कॅरेक्टर्स असतात, लक्षात जावा लैंग्वेज मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? त्याचा कॅरेक्टर सेट फार मोठा आहे जावाचा, कारण जावा नुसता सी मध्ये लिहिला जात नाही, म्हणजे यूएस इंग्लिश मध्ये लिहिला जात नाहीये, तो देवनागरी मध्ये पण कोडिंग लिहू शकता तुम्ही, जापानीज मध्ये, फ्रेंच मध्ये, लक्षात त्याचा कॅरेक्टर सेट काय आहे, ह्यूज आहे, म्हणून त्याला एक बाईट लागत नाही एक कॅरेक्टर सेव्ह करायला, किती लागतो जावा मध्ये, दोन बाईट लागतात एक कॅरेक्टर सेव्ह करायला, समजतंय का? थिंकिंग सगळं बेसिक्स कळलं पाहिजे का, वाय हा क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी विचारला पाहिजे, ह्याच्या जर बेसिक्स मध्ये गेला ना तर तुमची इंटरव्ह्यूची तयारी करायची काही गरज पण पडणार नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील, आणि थोडं लॉजिक, लॉजिकल प्रोग्रामिंग पण तेवढंच महत्वाचं आहे, सिंटॅक्टिकल अँड इट्स डेप्थ नॉलेज ऍज वेल ऍज लॉजिक, मग तुम्ही कंप्लीट प्रोग्रामर होऊ शकता, मग तुम्ही कुठल्याही हाय लेवल कसलंही टेक्नॉलॉजी टूल्स काही असू देत, मग ते वापरताय, एकदा तुम्हाला शिकावं लागेल एक दोन चार दिवस, तुम्ही आपोआप त्याच्यावर काय होतं फ्लुएंटली प्रोग्रामिंग करू शकता, समजतंय? बेसिक्स क्लिअर पाहिजे. ओके, आपण कुठून आलो, ASCII कळालं का? रॅम मध्येच डेटा सेव्ह होणार आहे तुमचा टेम्पररी पहिल्यांदा, आणि तो डेटा सेव्ह होण्यासाठी रॅम मध्ये काय असणार आहे, डिजिटल बायनरी 1010 फॉर्मॅट मध्ये, ग्राफिकल ए सेव्ह करता येत नाही, म्हणून काय केले 256 जे कॅरेक्टर्स आहेत, सी लँग्वेज मात्र जापानीज मध्ये लिहिता येत नाही, लक्षात घ्या, कारण कॅरेक्टर सेट कसला आहे, फक्त यूएस कॅरेक्टर सेट, आणि यूएस कॅरेक्टर सेट मधले एकूण 256 एवढे कॅरेक्टर सेट मध्ये कॅरेक्टर्स आहेत, म्हणून काय केले 0 to 255 असे हे कॅरेक्टर्स काय केले मी अरेंज केले, आणि त्याला एक नंबर दिला, म्हणून कॅपिटल ए चा किती आहे ASCII कोड 65, मग 65 मी स्टोअर करतो याच्याऐवजी 65, म्हणजे 65 चा बायनरी डिजिट. ओके, आता तुम्हाला एक क्वेश्चन देतो मी, मला 65 स्टोअर करायचं आहे, न्यूमरिक 65 सेव्ह करायचं आहे, then how we can store 65, how we can differentiate between, is it a 65 as a character or 65 as a number? Understood what is the question? साधा परत एकदा सांगतो, मी 65 सेव्ह केलं कशात, a च्या ऐवजी. ओके, इट्स ओके, मला 65 स्टोअर करायचं आहे, 65 न्यूमरिक 65, मी 65 की दाबली, बरोबर आहे, मग ते काय करणार स्टोअर, 65 चा बायनरी, मग डिफरन्शिएट कसं करायचं, हाऊ वी कॅन डिफरन्शिएट इट, इट इज 65 ओर इट इज न्यूमरिक 65 ओर इट इज अ ASCII ऑफ ए, हा ओके, ओके, डिपेंडिंग ऑन डेटा टाइप वी कॅन डिफरन्शिएट इट. ओके, वन लॉजिक, अदर ओके, वी कॅन स्टोअर 6 अँड 5 डिफरंटली, दॅट इज 6 इज अ वन कॅरेक्टर, सो इट्स ASCII इज देअर, अँड 15 इज देअर, इट्स ASCII इज देअर, सो हाऊ मेनी बाइट्स आर रिक्वायर्ड फॉर स्टोरिंग 65 एज अ नंबर, 2 बाइट्स, इफ देअर इज अ 651 देन हाऊ मेनी बाइट्स आर रिक्वायर्ड, 3 bytes are required, but using int data type, in how many bytes we can require in C language, only 2 bytes, we can store 651, so is it possible, no, otherwise for storing 32,000 we require 5 bytes, we require 5 bytes, so how it is understanding, understand that it is a 65 as a number and it is a ASCII of A. Okay, so think on that question. One thinking is there, okay, no doubt, but while when we typing in the word pad, notepad, A12, whatever may be, that is also saving in the memory in the format of binary itself. What happens at that time and what happens in the program? Everywhere. Ok?
Okay, not only C language, if you write typing in the word also, then that A, character A, B, not saved in the RAM graphically, it is saved in the binary format itself. Clear? So, what is, how we can differentiate? As a 65 as a number or 65 as a ASCII of A? Okay, that is one of the thinking. So, think on that question, come with the answer, we can discuss in next lecture. But think on that, otherwise you does not get basics ideas of the programming. So next, so what is the use of ASCII? Everyone, why ASCII come? That concept comes. बघा कुठलाही कन्सेप्ट कशातून येतो रे मी काय सांगितलं कुठलाही काही असू दे कन्सेप्ट हा नेहमीच कशातून येतो एका गरजेतून येतो काहीतरी गरज असते म्हणून येतो मला काहीतरी चला काय करायचं असू दे हे कशाला हे सेव होत असेल आहे तसा ग्राफिकली तर मी म्हणलं कोडिंग मध्ये करूया डिकोड करूया हे कशासाठी सिक्युरिटी पर्पज साठी आपण करतो असं जर काही करायचं असेल तर ते पण एक कन्सेप्ट असतो पण असं मुद्दाम कोणी असं करणार नाही ते जरा कॉम्प्लेक्सिटी करूया नाही काहीतरी गरज असते काहीतरी होत नसतं काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत असतो सोल्युशन शोधत असतो आणि त्या सोल्युशनच्या मधनच तो कन्सेप्ट निर्माण होतो सोल्युशन शोधून झाल्यानंतर त्याचा एंड रिझल्ट काय होतो कन्सेप्ट मध्ये दिस इज अ कन्सेप्ट न्यू कन्सेप्ट ASCII समजते ओके दोन्हीचं एक साधं एक्झाम्पल तुम्हाला मागच्या सांगितलं का ओके दोन कॅरेक्टर ऍट अ टाइम सेव्ह करायचे राईट अ प्रोग्राम इन सी व्हाट इज सिंपल प्रोग्राम इज देयर ओके टू स्कॅन बिफोर दॅट वन क्वेश्चन सिंपली स्कॅन टू इंटीजर नंबर अँड डिस्प्ले दॅट टू इंटीजर नंबर व्हॉट इज द कोड आय राईट हियर हॅश इन्क्लूड str.h हॅश इन्क्लूड कॉन str.h नेक्स्ट इज अ व्हॉइड मेन सिंपल इंटीजर टू व्हेरिएबल्स आर देयर a एंड b टू इंटीजर टाइप नेक्स्ट इज अ प्रिंट एफ हां एंटर a स्कॅन एफ परसेंटेज b कॉमा एम्परसाइन ऑफ a सेकंड वन इज प्रिंट एफ एंटर b डबल कोट्स कंप्लीट स्कॅन एफ परसेंटेज d कॉमा एम्परसाइन ऑफ b ओके simple one we can scan two variables a and b and display that variables using printf a is equal to percentage d comma b is equal to percentage d double quotes complete comma a comma b semicolon gcl and main function complete okay is it works scanning of two integer values and displays the values respective values compile it run it okay what is the output First enter A, cursor blinks for percentage D, you enter something 10 and press enter, then enter B, then cursor blinks for percentage D, second you enter 20, then A is equal to 10, B is equal to 20. That's simple. Okay. Suppose what we want now, scan two characters, enter A and enter B, but A and B are now characters. Not integers and run same program what happens anyone check these are simple questions asked at the time of interviews just clear that if your basics are clear or not if you know the answer is not important what is important thinking behind that answer that is how we think That is called as logic. Okay? Clear? Way of thinking, way of reasoning is called as logic. बरेच जण लॉजिक एक्सप्लेन करतात ना लॉजिक बरेच लॉजिक लॉजिक म्हणजे काय असं बरेच जण लॉजिक म्हणजे काय असं लॉजिक म्हणजे काय त्यांना कळलंच नसतं सोल्युशन ऑर एंड रिझल्ट इज नॉट अ लॉजिक आलं लक्षात तुम्ही ते एक्सप्लेन करताना पाहिजे तुम्हाला वे ऑफ थिंकिंग ते कसं आलं दॅट इज युअर लॉजिक जर तुम्ही जर आन्सर सांगितलं की दिस इज द आन्सर Answer is not important. What is the thing behind that answer? Clear? So, if it is character, I only change cat. Data type is a cat. Okay. So here, percentage C and percentage C, then percentage C, percentage C. Same program.
and run it, compile it and run it. What happens? It gives you syntactical error? No, because there is no any syntactical error. So what happens?